去了哈。拜。走了拜。再见，你走。तर मित्रांनो इथे दोन गाड्या आलेल्या आहेत. इथे रम्या आहेत, सरोजाचा मित्र आहे, सरोजा इथे आलाय, सरोजाचा दुसरा मित्र पण आहे. आणि मस्तपैकी आपण गणपती बाप्पाचं दर्शन करतोय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच आपण इकडनं निघणार आहे. मुला पुढे गेल्यात आणि मी स्टार्टिंग खरं तर मी पुढेच करतो कारण जेव्हा सगळेजण येतील तेव्हाच जी मजा येईल ना, जो वाईब येईल ना, जाम भारी वाटेल. मुंद्रे एवढा वेळ लागतो का? हा कधीचा चाललंय शेंडील. तर मित्रांनो इथं बोलायला आलेला आहे आणि आता आपण निघालेलो पुढे. मित्रांनो फायनली स्वप्नील आलेला. कोणत्या कोपच्यात गेलेला काय माहिती झाला. हा एवढा मोठा हायवे घाटकोपरचा हायवे, तुला तो कोप आज जायला कोणी नाही, हायवे पकडायचा होता आज, काय घरात जायचं होतं आपल्याकडे. याला मी सांगितलं गाडी चालवायला, हा का ऋषिकेशला, हा आमचा ऋषिकेश सांगितलं गाडी चालवायला. ऋषिकेश मला काय बोलतो ना नवीन, मला खुबिया आहे. मला खुबिया म्हणजे काय मला काय कळलं नाही, माझ्या याच्यात भीती लिहिलेली आहे असा मला तर मन केलं. तुला नको चहा, तुला कॉफी हवे ना, काढ काढ काहीतरी, हे तरी काढली बटर बिटर आणले ते रे, हे बटर आणले. मित्रांनो जर असावा झालाय ना, वाजलेले 5:30 हो बरोबर. आणि आम्हा लोकांना जायचंय सावरले विलेजच्या इथे. आम्ही लोक थोडाफार जरा रेस्ट घेतलं कारण जो पावसाने धुमाकूळ घातला ना इथे येता येतानाच बेदम बेदम पाऊस आहे की मी पण स्वतः एकाला झोपून पण टाकला, झोपून टाकला आम्हाला, बऱ्याच गोष्टी झाल्या. पगडी घेतला, पगडी शॉट फुलेकाला. आता इकडनं आम्हा लोकांना थोडा अर्धा तासाचा प्रवास आहे म्हणजे एका ठिकाणी जायला. 16 किलोमीटर अर्धा तास पण नाही रे, आपण गाडी आता ऋषीकडे दिली ना, यू पोहोचवेल, यू 5 मिनिटात पोहोचवेल, यू पोहोचवेल. मित्रांनो आमच्या वाडीतले निरेवाडीचे कुठे काळ करता कुठे, रम्यादा पवार, रामकृष्ण आणि स्वरूपदा आणि स्वरूपदाचे मित्रमंडळी हे लावले काळ टिपका काय दिसते. जे फायनली रम्या बोलव होता मला की बाईक राईड घेऊया, बाईक राईड घेऊया आणि जरा ग्रुप वाढव, ग्रुप वाढव. 22 पोरं आहेत, 22 पोरं पब्लिकच मजबूत झाली आहे. जरा टपरीवर जरा आस्वाद घेत आहेत, सुगंध आस्वाद घेत आहेत, अगरबत्ती पेटवत आहेत देवाला दाखवायला. मन शांत करत आहेत. प्रवीणचे पब्लिक जरा तिकडे अगरबत्ती पेटवायला गेलं देवाला, जरा अगरबत्ती घालतोय. तर मित्रांनो आम्ही लोक थोडं ब्रेक घेतच जातोय आणि जो हा हॉल दिसतोय बघा यार, रोड दिसतो आणि इथे सगळी जी पब्लिक थांबली आहे, जाम भारी वाटतंय. ए बॅटरी किती दिली आहे त्याने? 3 दिले आहेत. दिले ना, मग ठीक, एक पाण्यात टाकायची. नाश्त्याचा प्लॅन होता इथे, पूर्ण घोळ झालेला आहे, पूर्ण घोळ झाला आणि प्रवीणने तो सगळा घोळ घालून टाकला नाही. आणि इथे आम्ही लोक नाश्ता करायला थांबणार होतो पण बरीच मंडळी जी गाडी घेऊन आम्ही लोक पुढे गेलो आणि आम्ही लोक राहिलो पाठी.
मित्रांनो, इथे खूप छोटे छोटे स्पॉट येत जात आहेत आणि म्हणजे आता व्हिडिओच्या द्वारे मी ते दाखवलं आहे, धबधब्याचे छोटे छोटे मध्ये मध्ये येत आहेत, छान भारी फिलिंग येते. असं वाटतं की प्रत्येक धबधब्यामध्ये थांबू पण नाही, आपल्याला वेळ आहे, पण आपण जाणार आहे कव वॉटरफॉलला. मित्रांनो, पूर्ण दुकाने मावून गेलेलं आहे आणि एवढं तो सफेद सफेद झालेला आहे, दुकाने भरून ठेवलं आहे कारण तिथं आता पाऊस नाही, त्याच्यामुळे हा एकदम फेमस आहे स्पॉट म्हणजेच मासेस घाट. तर मित्रांनो, आता आम्ही पहिला आता पण गेलेलो तोवाला ब्रिजवर होता, आता धुक्यामुळे दिसत नाही, पहिले तिथे होतो, आता हा वाला एक स्पॉट हो गया. इथे किती काय आहे ते जिकडे तिकडे दुःख झालेलं, एकदम जो पाऊस झाला ना, एकदम स्वर्गातच आल्यासारखं वाटतंय आणि ते पण म्हणजे वरच वरतीच आल्यासारखं वाटतंय, जे ढग असे दुःख वाहून जात आहेत ना, जाम भारी वाटतंय. इथं मंडळी सगळी आम्ही लोक सगळे अशी बाईकने लागलेले आहेत, इथे प्रवीण आहे, इथे बोला आहे आणि आता सगळे या धुक्यामधून या बोगद्यामधून आता एक 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 करून जे निघणार आहे ना ते तुफान येईल.
चढली चढली फायनली चढले पूर्ण रस्ता ऑफ रोड आहे आणि चढाव असल्या कारणाने ना गाडी लवकर चढत नाही, कारण पहिल्या गिअरवर जी पळवायची असते ना त्याच्यामुळे जास्त चढवायला होत नाही. मित्रांनो, इकडचा हा जो निसर्ग दिसत तो आहे काळू वॉटरफॉल आणि आम्ही लोक थोडंफार इथेच जवळच्या अंतरावरच आलेलो आहे, म्हणजे जेणेकरून आम्हाला फोटो नीट असा भेटायला. आणि खूपच लांब आहे ना वॉटरफॉल, खूपच लांब आहे ना त्याच्यामुळे. आणि जर जवळ ना आम्हाला फोटो नाही भेटला तर माहीत नाही, म्हणून आम्ही लोकांनी हा रस्त्याने आम्ही घ्यावाला रस्त्याने पुढे जातो आहे. बघूया कुठपर्यंत त्याचं. मित्रांनो, अशी एक कसरत करावी लागते टोपऱ्याच्या पाण्यावर, थोडं पकडून पकडून जावं लागेल, आपण जास्त रिस्क नाही घ्यायचं. पूर्ण जंगल सफारी होऊन जाते जंगला जंगलातून जाताना. तर मग मित्रांनो, हे जे दृश्य बघून आम्ही आमचा प्रवास इथे स्टॉप केला आहे, आम्ही इथेच थांबवतो आहे, कारण खूप रिस्क आहे याच्यामध्ये, जीव धोक्यात घालण्यासारखा आहे हा प्रवास. त्याच्यामुळे आम्ही कोणी पुढे न जाता हा प्रवास इथे स्टॉप केला आहे. तर मग मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्या चॅनलवर ओमकार चव्हाण ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, भेटूच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये.